नाना पाटेकर हे एक मराठी अभिनेते आहेत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटात व नाटकात भूमिका केल्या आहेत नाना पाटेकरांनी नायक सहनायक खलनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे नाना पाटेकर यांचे बालपण खूप कठीण गेले वयाच्या सत्ताश्या वर्षी त्यांनी नीलकांतीशी लग्न केले नाना पाटेकर हे अठ्ठावीस वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले आणि नंतर नाना यांनीही त्यांचा पहिला मुलगा गमावला एका मुलाखतीत नाना म्हणाले की त्यांच्या वडिलांना नाटकाची आवड होती आणि त्यांनी ते पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले अशा प्रकारे त्यांनी अभिनयाबद्दलचे प्रेम विकसित केले विजय मेहता यांनी त्यांचे पहिले नाटक दिग्दर्शित केले नाना पाटेकर यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत त्याने अधूनमधून खलनायकाची पण भूमिका साकारली आहे परंतु बहुतेक चित्रपटामध्ये ते हिरो आहेत त्यांचा पहिला चित्रपट गमन होता त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्या अंगारमधील त्यांच्या भूमिकामुळे त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला त्यांनी तिरंगामध्ये इंडस्ट्रीचे दिग्गज राजकुमार यांच्याबरोबर काम केले त्यांनी क्रांतवीर या चित्रपटामध्ये चांगला अभिनय केला ज्याच्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार देखील जिंकला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आलेला परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली एकोणीशे ब्याण्णवमध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करायचा पहिल्यांदाच मान मिळाला आपल्या संवाद फेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैली करता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोड अभिनय केला दोन हजार चौदा मधील प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली नाना पाटेकर यांनी सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर नाम फाउंडेशन संस्थेची स्थापना केली या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका